नमस्कार, मी सुरेख चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्या करिता ब्राह्मण समाज, महिला व पुरुषांचे निवेदन, आर्यवैश्य समाजाने सुद्धा दिले निवेदन। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्याऐवजी दिग्रजच्या रेस्ट हाऊस मध्ये पुतळा उभारण्याचे षड्यंत्र सुरू असल्याने त्याला विरोध म्हणून दिग्रजच्या अनेक समाजाने तसेच सामाजिक संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले। निवेदनामधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व अश्वारूढ पुतळा हा दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातच उभारावा अशी मागणी केली आहे। आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी ब्राह्मण समाजातील महिला व पुरुषांनी तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारक कायम ठेवून त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी केली आहे। अशाच प्रकारचे निवेदन काल दिनांक 12 फेब्रुवारी रोजी आर्यवैश्य समाजाने सुद्धा दिले आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेख चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।